नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरतीसाठी मित्रांनो पुणे जिल्हा परिषदनं ऑफिशियल ट्विटर हँडल आणि फेसबुकवरती ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यामध्ये मित्रांनो सुधारित वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय करू शकता त्याची शैक्षणिक पात्रताही आहे परंतु ही अंतिम जाहिरात नाही आहे परंतु मित्रांनो वेतन श्रेणी तर अंतिम असते सुधारित वेतन श्रेणी किती भेटते त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत आणि शैक्षणिक पात्रता जी मित्रांनो काही पदांसाठी आहे जी की दोन हजार एकोणीसमधली सेम तीच ठेवण्यात आलेली आहे तीही तुम्हाला सांगणार आहे तर पहा आरोग्य पर्यवेक्षक हे जे पद आहे मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सायन्समधून ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात याच्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका पेमेंट असतो प्लस सर्व शासकीय भत्ते आरोग्यसेवक पुरुष खूप महत्त्वाचं पद आहे जे की फक्त दहावी पासवरती मित्रांनो भरलं जात आहे आरोग्यसेवक पुरुष आता आरोग्यसेवक पुरुषमध्ये मित्रांनो चाळीस टक्के आणि पन्नास टक्के दोन पदं आहेत आणि हंगामी फवारणी कर्मचारी हे वेग वेगळं पद आहे हंगामी फवारणी कर्मचारीसाठी मित्रांनो नव्वद दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव लागतो परंतु फक्त आरोग्यसेवक पुरुष हे जे पद असतं यासाठी फक्त दहावी पासवरती अप्लाय करू शकता या पदासाठी तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पेमेंट असतो ज्यामध्ये मित्रांनो शासकीय भत्ती देखील तुम्हाला याच्यामध्ये ॲड होतात पहिल्या वर्षी मित्रांनो तुमचा पेमेंट स पस्तीस ते तीस हजारपर्यंत जातो असा तुमचा पेमेंट जो आहे तो एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत वाढत राहतो तर आता तुमचं डिपेंडिंग आहे मित्रांनो तुमचं जर ग्रामीण भागामध्ये सिलेक्शन झालं किंवा शहरी भागा मेट्रो सिटीमध्ये सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी तुमचा पेमेंट जो आहे तो जास्त असतो त्याचबरोबर मित्रांनो सर्व भत्ते वगैरे याच्यामध्ये ॲड होतात प्रत्येक वर्षाला मित्रांनो तुमचा पेमेंट जो आहे तो वाढत राहतो म्हणजे चार पाच वर्षामध्ये तुमचा पेमेंट जो आहे या ठिकाणी पंचेचाळीस पन्नास हजारपर्यंत जात राहतो सर्व भत्ते पकडून कारण की सातव्या वेतन आयोगानुसार डायरेक्टली पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भेटतो एस एट लेवल श्रेणी आहे याची एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पेमेंट तुमचा बेसिक पेमेंटच फक्त वाढत राहणार आहे सर्व भत्ते त्यामध्ये ॲड होतात प्रत्येक महिन्याला तुम्हाला त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवक महिला या पदासाठी देखील सेम वेतन श्रेणी आहे जे की मित्रांनो याची पात्रता त्यांनी ए एन एम ही मागितलेली आहे त्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवक आ, आ, हे महत्त्वाचं पद आहे आरोग्यसेविका ही एक महत्त्वाचं पद आहे आपण सर्वांसाठी औषध निर्माण अधिकारी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं पेमेंट आहे औषध निर्माण अधिकारीमधील तुमची पदवी या ठिकाणी झालेली पाहिजे त्यासाठी मित्रांनो जी लिंक आहे पी डी एफ फाईल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे शैक्षणिक पात्रता पूर्ण त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता आता ग्रामसेवक हे पद आहे पहा या ठिकाणी कंत्राटी म्हटलेलं आहे काही दिवस मित्रांनो या ठिकाणी जे असतं ते कंत्राटी काम करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला पर्मनंट पेरोलवरती घेतलं जातं तर दरमहा म दरमहा महांदर या ठिकाणी सहा हजार रुपये लिहिलेलं ले आहे परंतु हे सुरुवातीला असतं मित्रांनो नंतर पेमेंट याचं वाढत राहतो काही दिवसच फक्त कंत्राटी असतं त्यानंतर परमनंट हे पद केलं जातं लक्षात घ्या त्यानंतर कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यामधलंही पद आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका पेमेंट या पदासाठी आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ज्यामध्ये मित्रांनो अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे विद्युत सेम मित्रांनो पेमेंट श्रेणी आहे अभियंतासाठी स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य या ठिकाणी मित्रांनो लघु पाटबंधारे हा जो विभाग आहे किंवा स्थापत्यमधलं पद आहे त्याला अडतीस हजार ते एक लाख अठ्ठावीस हजार इतका पेमेंट आहे त्याच्यानंतर कनिष्ठ आरेख पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभर सेम आरोग्यसेवकची वेतन श्रेणी आहे गट मित्रांनो ही सर्व पद आहेत कनिष्ठ यांत्रिकी एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार त्रेसष्ट हजार दोनशे कनिष्ठ लेखाधिकारी प पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक हे पद आहे कनिष्ठ सहाय्यक त्याला आपण लिपिक देखील असं म्हणतो हे देखील बरं झाले एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका वेतनश्रेणी आहे स्टार्टिंग कनिष्ठ सहाय्यक लेखा त्यानंतर जोडारी हे पद असेल की नाही मित्रांनो सांगता येत नाही कारण की दोन हजार एकोणीसमध्ये हे पद नव्हतं जोडारी तारतंत्री त्याच्यानंतर मित्रांनो पर्यवेक्षिका या ठिकाणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अंगणवाडी प्रेक्षिका हे पद ते 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 आहे ज्यामध्ये मित्रांनो समाजशास्त्र शिक्षण त्यानंतर आहार अशामध्ये तुमची पदवी झालेली असेल त्या त्यासाठी विविध विषय त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये अजून ग्रहविज्ञान आहे शिक्षण आहे बालविकास पोषण समाजशास्त्र या विषयामधून तुमची पदवी झालेली पाहिजे या ठिकाणी लिहिलेले आहे प संविधानिक विद्यापीठाची पदवी या विषयामधून पाहिजे तर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अप्लाय करू शकता आणि महिला उमेदवारांसाठी हे खास करून पद असतं मित्रांनो सरळ सेवेनी डायरेक्ट भरलं जात आहे या पदासाठीही खूप चांगला पेमेंट आहे मित्रांनो स्टार्टिंगच पस्तीस हजार चारशे बेसिक पेमेंट आहे पहा पस्तीस हजार चारशे एस थर्टिनची लेवल सरणी आहे यासाठी एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुमचा पेमेंट जो आहे तो वाढत राहतो आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी पशुधन प्रवेक्षक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एस थर्टीनची लेवल श्रेणी यांत्रिकी यासाठी दिलेलं नाही आहे त्यानंतर रिंगमेन दोर खंडवाला हे जे पद आहे मित्रांनो असेल की नाही सांगता येत नाही कारण की मागच्या वेळेस नव्हतं तरी याची पेमेंट श्रेणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लघुटंकलेखक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर सेम आरोग्यसेवकप्रमाणे आहे त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत आहे आता वरिष्ठ सहाय्यक लिपिक हे देखील पद असणारे पहा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर घटकं मधलं पद आहे आरोग्यसेवकप्रमाणे वेतन श्रेणी एसेट लेवल श्रेणीनुसार वरिष्ठ सहाय्यकचं कनिष्ठ सहाय्यकला कमी आहे पेमेंट त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषीमधलं पद पहा अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे सेम मित्रांनो एस फोर्टीन लेवलसरणी खूप चांगली लेवल श्रेणी या पदासाठी आहे जे की मित्रांनो या ठिकाणी पर्यवेक्षिका पदासाठी एस थर्टीन आहे परंतु विस्ताराधिकारी खूप पॉवरफुल पद आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे चॅनलवरती तुम्ही पाहू शकता विस्ताराधिकारीचा कशा पद्धतीने आहे या पदाचे कामं वगैरे काय असतात ते सर्व माहिती दिलेली आहे चॅनलवरती तो व्हिडिओ आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे सुधारित श्रेणी आहे या पदाचा त्यानंतर पंचायतमधलं ही पद आहे पहा कृषी पंचायत आणि शिक्षण त्यानंतर सांख्यिकी ह्या चार संवर्गामध्ये हे विस्तार अधिकारी पद भरलं जातं आता मित्रांनो शिक्षणमध्ये जे विस्तार अधिकारी विस्ताराधिकारी त्याला एस फिफ्टीन लेवलसरणी पहा ज्यामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतका पेमेंट आहे विस्तार अधिकारी शिक्षणमधलं जे पदं आहेत त्यासाठी आणि ही सर्व पदं जी आहेत मित्रांनो पदवीच्या लेवलची आहेत जसं की पंचायतमध्ये एनी ग्रॅज्युएशन शिक्षणमध्ये पदवी सांख्यिकीमधलं अर्थशास्त्र किंवा बी कॉम वगैरे हो झालेलं असेल त्यानंतर कृषीमध्ये कृषीमधलं झालेलं असेल तर अशा पद्धतीनेही भरली जातात त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लघु पाठबंधारे असेल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा पद्धतीने पेमेंट लेबल आहे त्यानंतर हे क्षेत्रामध्ये देखील काही पदं भरली जातात मित्रांनो त्याचीही माहिती आहे परंतु शेमच पे वेतन श्रेणी येते तर अशा पद्धतीने जवळजवळ मित्रांनो किती संवर्ग आहेत पहा पूर्ण चौतीस संवर्ग आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद पदभरतीमध्ये परंतु यापैकी मित्रांनो जवळजवळ अठ्ठावीस किंवा बावीस काहीतरी संवर्गाची जाहिरात त्यापेक्षा काही जिल्हा परिषदमध्ये कमी तर काही जिल्हा परिषदमध्ये एक पर उगरे पद जास्त वगैरे अशा पद्धतीने आहेत तिची म माहिती मित्रांनो फायनल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मी तुम्हाला देणार आहे परंतु ही जी नवीन श्रेणी आहे त्याबद्दल प्रत्येक पदाची माहिती दिलेली आहे तुम्हाला अजून या पदांबद्दल काय माहिती हवी असेल किंवा अभ्यासक्रमाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा त्याबद्दल नक्की मदत केली जाईल तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती या ठिकाणी पगाराबद्दलची जी की सुधारित श्रेणी आहे तिची माहिती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे जी की ड्राफ्ट ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्यामध्ये तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती देखील या ठिकाणी पुणे झेडपी सी ओ यांनी मित्रांनो डायरेक्टली ट्विट करून माहिती दिलेले ड्राफ्ट ॲप्लिकेशन फॉर्म आणि ड्राफ्ट ॲडव्हर्टाईजमेंटची अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा पुढील ला अपडेट्ससाठी चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद